उद्या साजरा होणाऱ्या बैलपोळा सणानिमित्त नाशिक शहरातील दिंडोरी रोडवर सर्जा राजाच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी आले होते। ते खरेदी करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथील शेतकऱ्यांनी आज मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। वर्षभर शेतात काम करणाऱ्या सर्जा राजांना सजवत त्यांचे पूजन करण्याचे महत्व पोळा या सणादिवशी असते, त्यामुळे शेतकरी हा सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात। सर्जा राजांचा हा सण मोठ्या वाजत गाजत का नसेना, पण उत्साहात रूढी परंपरेने साजरा करत असतात। त्यानिमित्त शेतकरी बैलपोळा सजावटीचे साहित्य खरेदीसाठी शहरात येत असतात। आज देखील नाशिक शहरातील दिंडोरी रोडवर भरत असलेल्या बाजारपेठेत बैलपोळा सणानिमित्त लागणाऱ्या सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली होती। तरी शेतकऱ्यांनी किमतीकडे न पाहता साहित्याची खरेदी केली होती, कारण वर्षातून एकदा येणाऱ्या या सणामुळे शेतकऱ्यांनी किमतीकडे न पाहता साहित्याची खरेदी केली होती। सुनील गवळी, नाशिक सहसंपादक। दादा काय भाव आहे बैल? बैल काय भाव आहे? वाढले का आता? किती वाढले भाव? टक्के भाव वाढले। कशामुळे वाढले? महागाईमुळे का? आमच्या एमएसटीव्हीच्या प्रेक्षकांना नाव सांगा ना तुमचं। माझं नाव दीपक रामदास शिरसाट। कुठे राहता तुम्ही? मी माईक राहा का ना, पंचवटी। पंचवटी राहतो। आता भाव किती वाढले? 20% भाव वाढले बाजाराला। किंवा बैल किती पासून आहे? बैल हा माझ्याकडे आहे 50 रुपये जोडी। हा 60 रुपयाचे 5 आहे। हातात घ्या ना। 60 रुपयाचे 5 आहे। 60 रुपयाचे 5 आहे का? आणि 50 चे 5 कुठले? आणि हे बैल कसे? हे मागच्या वर्षी 20 रुपयाचे 5 होते, यावर्षी 40चे 5 आहे। बैलाला सामान घ्यायला लागेल? सामान बोला ना, काही तुम्हाला महागाई किती वाढली बोलताय का? महागाई गज वाढली, पण आता बैल पोळ्या पुढे काही किती महागाई वाढली तर काय फरक पडणार? शेवटी तो वार्षिक सण आहे, तो घ्यावाच लागणार आहे ना। कुठलं गाव तुमचं? सापूर। नाव सांगा ना। त्र्यंबक तुकडे। त्र्यंबक तुकडे का? बैलाच्या खरेदीसाठी आले का? हा, बैलाच्या खरेदी। मला सांगा, आता एमएसटीव्ही कडून आलो सहसंपादक सुनील गवळी, यावर्षी पोळ्यानिमित्त दिंडोरी रोड येथे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी गर्दी केलेली आहे, परंतु ते इथे स्टॉल लावलेला तुम्ही बैला, तर किमती किती वाढलेल्या आहे आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे आमच्या एमएसटीव्हीच्या प्रेक्षकांना सांगायचं? गेल्या वर्षी मातीचे बैल होते, जीओपीचे बैल होते की मातीचे बैलांचा दुप्पटने भाव वाढलेला आहे, तसंच जीओपीचं सुद्धा आहे। आणि जसं कोरोना गेल्यापासून आता गर्दी वाढतच आहे, कोरोना पा म्हणजे आता लोक फार घरापासून कंटाळलेले होते, आता सणासुदीचे लोक फार फिरायला बघतात, निघायला बघतात, सण आला का लगेच गर्दी करतात। इथे शेतकरी लोक असतात, काही गरीब असतात, त्यांना वाटतं की बाबा कमी किमतीत भेटावे, पण त्यांना ते सवलती भेटत नाही, कारण ज्यांनी जे दुकानदार असतात ते सुद्धा होलसेल घेत असतात, तर त्यांना सुद्धा महाग भेटतं, त्यामुळे ते त्यांना कमी पैशात विकत आहेत। तुम्ही यानिमित्त सरकारला काय संदेश देऊ इच्छिता? आम्ही सरकारला आता एक संदेश देऊ शकतो की बा जे विक्री विकणारे असतात त्यांना आम्हाला होलसेल भावात कमी दरात द्यायला पाहिजे, अजून की जे आम्ही तरुण गिरायकांना अजून कमी दरात भाव कमी केले गेले पाहिजे बा पीओपीचे वगैरे। आमच्या एमएसटीव्हीला तुमच्या प्रेक्षकांना तुमचं नाव सांगायचं आहे? आमचं नाव आहे ओम राजेश आहे। कुठे राहिला? आम्ही राहिलो पेट्रोला, आरटीओ कॉर्नर पाशी। किती वर्षापासून स्टॉल लावता तुम्ही? आम्ही लावून सदर 10 वर्ष झाले। 10 वर्ष बरोबर। मागणी कशी यावर्षी? यावर्षी ठीकठाक आहे, दरवर्षी गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षी मागणी वाढली का? कारण पाऊस पडला असल्यामुळे शेतकरी तुम्हाला सांगतो मी, ह्या वेळेस मातीच्या बैलांना खूप भाव आहे, पण यांना मातीचे बैल जास्त बनू नाही शकत।